असे सुघड पूजन केल्याशिवाय मकर संक्रांत हा सण पूर्ण होत नाही. अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुघड पूजन नक्की करावे. मकर संक्रांत हा सवाष्ण महिलांचा सण असतो. तर येत्या 15 जानेवारीला आहे मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचं एक रूप आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. संक्रांतीला सुघड पूजन कसं कराल? संक्रांतीचं वाहन कुठलं आहे? रंग कुठला आहे? काय त्या दिवशी दान करायचं आहे? आपल्याला कुठले कामं करायचे आहे आणि कुठले कामं टाळायचे आहे? कुठल्या चुका होऊ नाही द्यायच्या आहे आपल्याकडून? आणि यासोबतच या दिवशी दानधर्म काय कराल, दान काय कराल, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोमवारी 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत हा सण सवाष्ण महिलांचा असतो आणि संक्रांतीला सुघड पूजन केल्याशिवाय संक्रांत हा सण पूर्ण होत नाही. अखंड सौभाग्य लाभण्यासाठी महिला, सवाष्ण महिला सुघड पूजन हे करत असतात. तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर यावर्षी नक्की सुघड पूजन करा. अगदी सोपं साधं आहे सुघड पूजन करणं, फार काहीही नाही आहे. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे. ठीक आहे, सकाळीच तुम्ही पूजा मांडून घ्या. दिवसभर ही पूजा तशीच ठेवायची आहे आणि त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा जी आहे ती उचलायची आहे, उत्तर पूजा करायची आहे. त्यामुळे पूजा उचलायची महिलांनो घाई करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आंघोळ करून झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये कुंकू, चंदन, लाल फूल टाकायचं आहे आणि थोडंसं तीळ टाकून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी महिला ज्या आहेत त्या काळे वस्त्र परिधान करू शकतात, काळी साडी घालू शकतात, ते घालून त्या पूजा करू शकतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले वेळ न घालवता मी तुम्हाला सुघड पूजन कसं करायचं आहे ते दाखवते. आता हे बघा, मी इथे पाट घेतलेला आहे, पाटावर एक वस्त्र टाकलेलं आहे. तुम्ही पण पिवळ्या, केशरी, लाल रंगाचं कुठलं पण वस्त्र टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही छोटं पाट घेतलं तरी हरकत नाही आहे. आता हे बघा, हे या ठिकाणी याला आपण बोळके म्हणतो, कोणी खण म्हणतं, कोणी सुघड म्हणतं. तर असे 5 आपल्याला बोळके घ्यायचे आहे. काळ्या रंगाचे पण मिळतात, ते तुम्ही घेतलं तरी चालेल, हरकत नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण बघूया. साहित्यामध्ये बघा, वाटाणे, त्यानंतर गाजर, या आहे गव्हाच्या उंब्या, या तुम्हाला संक्रांतीच्या आदल्या दिवशी सगळीकडे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे नक्की मिळतील. त्यानंतर आहेत हरभरे, बोरं, तिळाचे लाडू किंवा तुम्ही तीळ किंवा गुळ पण घेऊ शकता. हा आहे हलवा, गणपती बाप्पांची मूर्ती, ऊस, यानंतर आपल्याला पाणी लागेल. ठीक आहे, यासोबतच आपल्याला एक झाकण्यासाठी एक कपडा लागेल, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा सोडून इतर कोणत्याही रंगाचा चालेल. फुलं आणि दुर्वा लागतील. आता कुठली पण पूजा करताना आपण पहिले दिवा अगरबत्ती लावून घेत असतो. मी अगरबत्ती लावलेली आहे, आता मी दिवा लावून घेते. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्मरणाने, त्यांच्या स्थापनेने करत असतो. तर आता हे बघा, ही माझी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला तांबणामध्ये घेऊन 11 वेळेस पाणी टाकायचं आहे. ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा असं 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस पाणी टाकून तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि इथे चौरंगावर बघा, पाटावर मी इथे आता तांदूळ ठेवलेले आहे, त्यावर तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे. तर आता इथे तांदळाच्या राशीवर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. गणपती बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. गणपती बाप्पांना आपल्याला दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवूया. नैवेद्य म्हणून मी बघा इथे तिळगुळाचं नैवेद्यच अर्पण करते. पाणी फिरवायचं आहे. अशी गणपती बाप्पांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पहिले तुम्हाला स्थापना करायची आहे. आता हे बघा, हे जे सुघड आहे, प्रत्येक सुघडाला इथे पाची बाजूने, ठीक आहे, पाची साईडने खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकूने तुम्हाला रेषा ओढायच्या आहे. तसंच बघा, सुघडाच्या इथे तोंडालासुद्धा वरती तुम्हाला 5 हळद कुंकूचे टिंब जे आहे, थेंब जे आहे, टिळा लावायचा आहे. तर इथे पण लावायचं आहे आणि इथे पण लावायचं आहे. तर असे मी 5 सुघड घेतलेले आहे. तर या 5 सुघडांमध्ये आता तुम्हाला बघा, मी ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर सगळ्यात पहिले मी इथे बघा हे वाटाणे टाकते, यानंतर गव्हाच्या ओंब्या,
थोडेसे आपल्याला त्याच्यामध्ये हरभरे टाकायचे, बोरं, यानंतर गाजर, यासोबतच आपल्याला एक तिळगुळाचा लाडू, म्हणजे तुम्ही थोडे तीळ पण टाकू शकता, हरकत नाही, आणि ऊस. तर असं हे सुगड आपल्याला भरायचं आहे. कळालं यामध्ये काय काय आहे? गाजर आहे, हरभरे आहे, बोर आहे, तिळगुळाचा लाडू आहे, त्यानंतर ऊस आहे, वाटाणे आहे, आणि हे गव्याच्या ज्या ओंब्या आहेत ते आहे. असं प्रत्येक हे सुगड जे आहे ते भरायचं आहे. प्रत्येक सुगडाच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, त्यावर आपल्याला हळद आणि कुंकू टाकायचं आहे, आणि त्यावर हे सुगड स्थापित करायचं आहे. तर आता मी पटकन सगळे पाचही सुगड भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. या प्रत्येक सुगडामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता टाकलेल्या आहे. या सुगडांची आता आपल्याला पूजा करायची आहे. प्रत्येक सुगडाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. प्रत्येक सुगडाला आपण फूल अर्पण करू. दिव्याला पण आपण फूल अर्पण करू. आपण या सुगडांना दिवा आवळून घेऊ. आता नैवेद्य दाखवूया. इथे बघा, आपण हलव्याचा आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही सेपरेट तिळ आणि गुळ पण घेऊ शकतात. मी इथे तिळगुळाचा लाडू घेतला आहे, ठीक आहे. आणि एका वाटीमध्ये मी इथे आपले जे आपण हलवा म्हणतो पांढरे तिळगुळ, तर ते घेतलेले. त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे. आणि दुपारी तुम्ही बऱ्याचशा घरी संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. तर पुरणपोळीचा जेवण जे आपण बनवतो, तर त्याच्यातलाच काही भाग आपण नैवेद्य म्हणून ह्या सुगड पूजनामध्ये दाखवू शकतो. आणि हे पूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? हे जे आपली पूजा आहे, हे जे सुगड आहे, हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे. हे बघा, सकाळी पूजा केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर दुपारी तुम्ही हे झाकू शकता. म्हणजे बघा, लगेचच झाकण्याची गरज नाही. तुम्ही सकाळी सुगड पूजन करा आणि दुपारी नंतर तुम्ही 12 वाजता हे जे पूजा आहे हे तुम्ही झाकू शकतात. फक्त एक असं तुम्हाला वस्त्र घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला हे सुगडांवर टाकायचं आहे. कारण हे वाण आहे, तर वाण जे आहे ते आपण झाकून ठेवायचं असतं. तर त्यामुळे पूजा झाल्यानंतर, आरती वगैरे झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे तुम्हाला दिवसभर झाकून ठेवायचं आहे. तुम्हाला ते दुसऱ्या दिवशीच उघडायचं आहे, ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे, उत्तर पूजा करायची आहे. पूजा उचलायची तुम्हाला घाई करायची नाही आहे. आणि दुपारी जेव्हा तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवाल, तर तेव्हा तुम्हाला तिळाचा होम करायचा आहे. एका पंक्तीमध्ये थोडेसे तीळ, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, 2 कापराचे वडा घ्यायचे आहे, आणि त्याचा होम तुम्हाला या पूजेसमोर करायचा आहे. तिळाचा होम नक्की करा. संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे, तर त्यामुळे आपल्याला तिळाचा होम करायचाच आहे. बाकी वर्षभरामध्ये आपण तिळाचा होम कधी करत नाही, त्यामुळे तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी नक्की करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई, ह्या सुगडांचं नंतर काय करायचं? तर बघा, हे वाण आहे, तर हे आपल्याला एक तुळशी मातेला आपल्याला वाण म्हणून द्यायचं आहे. एक आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला वाण म्हणून ठेवायचं आहे. आणि बाकी तिघं तुम्ही तुमच्या जवळपास तुमच्या मैत्रिणी आहेत, कोणी आत्या मावशी कोणी जवळ राहतात, तर सवाष्ण महिलांना तुम्हाला हळद कुंकू त्यांच्या कपाळी लावून हे वाण जे आहे पदराला असं वाण असं एक सुगड तुम्हाला हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर ते झाकून, ठीक आहे, पदराने तुम्हाला झाकून ते सुगड जे आहे ते त्यांना वाण द्यायचं आहे. जवळपास कुठे 2-3 स्त्रिया असल्या, एखादी जरी मिळाली स्त्री तरी चालेल, सवाष्ण महिला, त्यांना तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता दुसऱ्या दिवशी, ठीक आहे, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी नाही. आणि समजा तुम्हाला सवाष्ण नाहीच मिळाली, तर तुम्ही काय करू शकतात? हे सगळे बाकीचे जे आहे, एक तर आपल्याला तुळशीजवळ ठेवायचं आहे कुलदेवीसमोर, आणि बाकी तुम्ही देवालयातच तिथे ठेवू शकतात. आणि दुसऱ्या दिवशी आपण ह्या ज्या गोष्टी आहे, यातल्या खाण्याच्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या आपण खाऊ शकतो, टाकू नका. आणि बाकी हे जे आहे गव्हाच्या ओंब्या वगैरे, या गोष्टी तुम्ही गाईला देऊ शकता. गाईला दिलं तरीसुद्धा चालेल, तर कारण गायसुद्धा हे लक्ष्मीमातेचंच रूप आहे. आणि बघा, हे जे सुगड आहे हे तुम्ही स्वच्छ धुवून पुढच्या वर्षीसुद्धा वापरू शकतात, हरकत नाही. किंवा तुम्ही याच्यामध्ये खिडकीमध्ये पाणी भरून ठेवा, पक्ष्यांना वगैरे हे कामात येऊ शकतं. तर आता कारण मला हे बघा, पूजा केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की पूजेमध्ये वापरलेल्या वस्तूंचं काय करायचं, तर त्यामुळे मी हे तुम्हाला आधीच सांगून देते. ज्या गोष्टी खाण्यासारख्या आहे त्या तुम्ही प्रसाद म्हणून खा, आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही गाईला देऊ शकतात, हरकत नाही. आपण स्वतःसुद्धा प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर अशी ही सुगड पूजन आहे, अगदी सोपी आहे, काहीही लागत नाही. या सगळ्या वस्तू ज्या आहे, गव्हाच्या ओंब्या, ऊस वगैरे, हे तुम्हाला संक्रांतीच्या आदल्या दिवशी जिथे देवाचं सामान मिळतं तिथे नक्की मिळेल.
आणि यासोबतच बघा, या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. या दिवशी तुम्ही नवीन भांडे दान करू शकतात, नवीन वस्त्र दान करू शकतात, पिवळे वस्त्र, गाईला घास खाऊ घाला. त्यानंतर तिळगुळाचं सुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकतात, अन्न दान करू शकतात. फक्त गरजूंना दान करायचं आहे एवढंच लक्षात ठेवा. ज्यांना गरज आहे त्यांना जर तुम्ही दान केलं तरच त्या दानाला महत्त्व आहे. यासोबतच संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहे तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नका. यानंतर या दिवशी केस कापणे, दात घासणे, केस धुणे या गोष्टी ज्या आहे या करू नये असं समजलं जातं. आता तुम्ही म्हणाल की ताई दात कसं काही नाही घासायचे, तर बघा आपण दात घासायचे पण या दिवशी बघा तुम्ही वर्षातून एकदा कडुलिंबाच्या काडीनेसुद्धा दात घासू शकतात. आपल्या पूर्वी आजी आजोबा आपल्याला सांगायचे की आम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. जेवढं पाळता येईल तुम्ही तेवढं पाळा, नाही पाळणं शक्य तर तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या ते मनावर आहे, तुमच्या मानण्यावर आहे, ठीक आहे. यानंतर या दिवशी कठोर बोलणं टाळलं गेलं पाहिजे. घरामध्ये भांडणं बिलकुल करू नका. घरामध्ये कटकटी होतील, वादावाद होतील असं काही तुम्ही होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. यानंतर या दिवशी बघा, वृक्ष, गवत, झाड हे आपल्याला तोडायचं नाही आहे. तुळशीचे पानं तोडू नका. यानंतर दूध देणाऱ्या जनावरांचं या दिवशी दूध काढू नये. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. मांसाहार जो आहे तो या दिवशी टाळलाच गेला पाहिजे. आणि राहिली गोष्ट प्रेग्नंट महिलांची, गर्भवती महिलांची, तर त्यांनी सुगडपूजन केलं पाहिजे का, तर सातव्या महिन्याच्या पुढे त्यांनी सुगडपूजन करू नये. सातवा महिनाचा चालू असेल आणि आठवा किंवा नववा लागला असेल, सातव्या महिन्यापर्यंत त्या पूजा करू शकतात, पण आठवा किंवा नववा लागला असेल तर त्यांनी सुगडपूजन करू नका. हे आता जे लिखित आहे तर ते मी तुम्हाला सांगते की गर्भवती महिलांनी सातव्या महिन्यापर्यंत त्या सुगडपूजन करू शकतात. बाकी आठवा किंवा नववा महिना लागला असेल तर त्या दर्शन घेऊ शकतात. दर्शन घ्यायला काही हरकत नाही. आता यामागे एक सायंटिफिक रिझन पण आहे की आठव्या आणि नवव्या महिन्यांमध्ये स्त्रियांची परिस्थिती म्हणजे बरंच त्यांना शरीराचंसुद्धा त्यांना वजन असतं, स्वतःची काळजी घ्यायची असते, तर त्यामुळे त्यांनी ही घाई गडबड करू नये म्हणूनसुद्धा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आराम करा. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा, सांगितलेल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही ज्या आहे त्या पाळा. यासोबतच बघा, या दिवशी कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे, तर सूर्याची तर पूजा करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी कुठल्या तरी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे, पण ते आपल्याला शक्य नाही. मग तुम्ही आंघोळीच्याच पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि त्याच्याने तुम्ही आंघोळ करू शकतात. पांढरे तिळ पण टाकायचे आहे. यानंतर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आठवणीने झाडू म्हणजे केरसुणी जे आहे ते घ्यायचं आहे. झाडू हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि आपण बघा लक्ष्मीपूजनाला सुद्धा झाडूची पूजा करतो. तर जमल्यास तुम्ही झाडू जो आहे तो नक्की तुम्ही खरेदी करा. झाडू जो आहे तो तुम्हाला कोणाला द्यायचा नाही हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि तिळहोम तर आपल्याला नक्की करायचा आहे, तिळाचा होम. तर या सगळ्या गोष्टी आहे, कुठल्या करायच्या आहे, कुठल्या नाही करायच्या आहे, दान काय करायचं आहे, माझ्या मते ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे. आणि अमुक एक सणाच्या दिवशी ना काही आपण नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. उगाचच मग काहीतरी चुका होऊन जातात आणि मग आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात. यानंतर बघा, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन, आपण त्याला किंक्रांत म्हणत असतो. या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाही. या दिवशी बघा म्हणजे वाईट गोष्टीसुद्धा करू नये आणि शुभ कामसुद्धा करू नये, ठीक आहे. या दिवशी आपण बेसनाचे धिरडे करून खात असतो, गोड धिरडे, तिखट धिरडे हे आपण करून खात असतो. बऱ्याच सगळ्यांकडे जवळपास सारखी पद्धत असते, थोडाफार इकडे तिकडे काहीतरी फरक असतो. आणि बघा, किंक्रांताच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू आणि लहान बाळांचं बोरणान करत असतो. लहान म्हणजे बघा, मूल जन्माला आल्यानंतर जी पहिली संक्रांत असते त्याची, तर तेव्हा बोरणानाचा समारंभ केला जातो. याच्यामुळे काय होतं, मुलाला म्हणजे काळे कपडे घालून त्याच्या अंगावरून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण खडामध्ये भरलेल्या आहेत त्याच्याने त्याची आंघोळ घातली जाते, म्हणजे त्याच्या डोक्यावर टाकल्या जातात. ते केल्यामुळे काय होतं, येणारा जो उन्हाळा आहे तो लहान मुलांना बाधत नाही, त्या उन्हाळ्याचा त्यांना त्रास होत नाही असं त्याच्यामागचं सायंटिफिक कारण आहे. तर त्यामुळे तुम्ही लहान मुलं तुमच्या घरामध्ये असतील 5 वर्षांपर्यंत, तुम्ही आधी नसेल केलं आत्तासुद्धा तुम्ही करू शकतात. मी माझ्या मुलीचं 5 वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी म्हणजे 5 बोरणं मी तिचे केलेले आहेत. छान वाटतं, एक वेगळाच आनंद पण वाटतो. याशिवाय तुम्ही हळदी कुंकू नक्की करा. रथसप्तमीपर्यंत महिलांना हळदी कुंकू करा. काहीतरी आपल्याला वाण द्यायचं असतं, छोटी मोठी कुठली पण गोष्ट तुम्ही वाण देऊ शकतात, हरकत नाही, पण या हळदी कुंकूलासुद्धा खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायचा असतो, ठीक आहे. तर आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आधी आपण तिळगुळ घ्यायचा आणि मग आपण त्यांना द्यायचा. तर हा नियम शक्यतो पाळला गेला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तथ्य असतं. तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नियमांनी पाळूनच करायच्या आहे. नियमांनी पाळून जर सगळं केलं ना, मग त्याचे शुभफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं.
तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सुगड पूजन कराल अशी मी अपेक्षा करते. अगदी सोपं आहे, नक्की करा. सवाष्ण महिलांचा हा सण आहे आणि प्रत्येक सवाष्ण महिलेने हे सुगड पूजन केलं तर त्याचा 100% फायदा जो आहे तो आपल्याला होईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.